म्हणेल बरेचदा काय होतं माहिती आपल्या नेहमी नेहमी 30-30 मच्छी खाऊन कंटाळ येतो. तर आज मच्छीचा वाघ असल्यामुळे मी इथे मच्छी वालीकडे आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे कुपा, ही मच्छी खूपच ताजी आहे. तिच्याकडे 2 कुपे शिल्लक होते तर मी म्हटलं मला ही दोन्हीसुद्धा कुपा मच्छी हवी आहे आणि मला कालवणासाठी मला बारीक तुकडे करून दे आणि फ्राय करण्यासाठी गोल तुकडे करून दे. तर ती तुम्ही बघू शकता ती मच्छी फ्राय करण्यासाठी ती गोल तुकडे करत आहे आणि खूपच तुम्ही पाहाल तर खूपच ताजी अशी मच्छी आहे. ती सहजपणे ती कापत आहे तुम्ही बघू शकता. आणि ही कुपा ही मच्छी तुम्ही पाहाल तर ती बांगडा आणि सुरमईसारखी दिसते. आणि तुम्ही ह्या कुप्या मच्छीमध्ये ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आणि तुम्ही पाहाल आता ही दुसरा कुपा तिने घेतलेला आहे तो पण खूपच ताजा आहे. आणि तिला म्हटलं ही कालवणा आणि कालवणासाठी मला छोटे छोटे तुकडे करून दे तर ती पहा ती कापत आहे. खूप ताजी अशी आहे. आणि ह्या कुपा मच्छीबद्दल बोलायचं झालं तर ह्या मच्छीमुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते किंवा हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होतो आणि जर रक्ताचा कर्करोग असेल तर तोही रोखण्यास ह्या मच्छीमुळे मदत होते. आणि कुपा मच्छीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात म्हणून तुम्ही काय करा माहिती आहे, ही मच्छी तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करा. जसं आपण म्हणतो की कुपा मच्छीमध्ये फायदेसुद्धा आहेत आणि तोटेसुद्धा आहेत कारण ही मच्छी तुम्ही आहे ना प्रेग्नंट बाई जास्त खाऊ शकत नाही आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही जास्त देऊ नका. आणि हा मासा तुम्ही नेहमी खाऊ नका, आठवड्यातून तुम्ही एकदा खाऊ शकता. मंडली या कुप्यापासून तुम्ही कालवण किंवा फ्राय करू शकता किंवा कुपा बिर्याणी ही खूपच छान अशी लागते. आणि मी तुम्हाला ह्याच कुप्या मच्छीची रेसिपी खूपच लवकर शेअर करणार आहे, तुम्ही नक्की पहा. तर मंडळी आमच्या इथे ही कुपा मच्छी 250 रुपयाला 1 आहे आणि मी 2 घेतल्या. तर तुमच्या ठिकाणी ही कुपा मच्छी कितीला मिळते ही नक्की कमेंटमध्ये सांगा. Gracias.